अकलूचे उंबरठे झिजवू नका. एकाच पक्षात व एकाच नेत्यावर निष्ठा ठेवा. वेगळ्या पातळीवर राजकारण करून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. आपला नेता एकच आहे, त्यामुळे एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत. व तशा बारा भानगडी करण्याचा प्रयत्न करू नका, असे खडे बोल राज्याचे जलसंधारण मंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी आमदार नारायण पाटील यांना करमाळात शिवसेनेच्या वतीने सत्कार सभेत सुनावले. करमाळातील सुभाष चौकात शिवसेनेच्या वतीने जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा नागरी सत्कार आमदार नारायण पाटील व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. विधान भवनात अंतराच्या संख्या वाढीसाठी कामाला लागले. या निवडणुकीत आपल्याला विधान भवनावर भगवा फडकवायचा आहे. सोलापूर जिल्ह्यात सेनेच्या ज्या पारंपरिक जागा आहेत आपण लढवत आलोय, त्यातील एकही जागा सोडणार नाही म्हणून ताकदीने या लढवू असं सांगून तिकिटाची चिंता करू नका. त्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. काम करत राहा, आपण आमदार होणार आहात, शंका बाळगू नका. शेवटी तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात आमदार नारायण पाटील यांना सुनावले. अनेक मागणी आहेत, परंतु सर आमच्या तालुक्यामध्ये या करमाळ्याच्या पश्चिम भागासाठी उत्तर भागासाठी ही जी कुकडीचं पाणी जवळजवळ आमच्या तालुक्यासाठी 6 TMC पाणी आरक्षित आहे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या कुकडीचं पाणी पूर्ण क्षमतेने आमच्या तालुक्याला मिळत नाही. ही वस्तुस्थिती आजपर्यंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेली आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की तुकडीचं जे पाणी आहे ते आम्हाला उजनीच्या माध्यमातून देऊन उजनीतून उचल पाणी जर करून दिलं तर आमचा हा भाग अतिशय सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मला नम्रपणे आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं. माझ्या पक्षाचा एक खासदार लोकसभेतून कमी होत आहे ह्या भावनेतून ती उमेदवारी बदलली, पण नुसती बदलली नाही, जी उमेदवारी बदलून मागितली होती त्याच उमेदवारीचा खासदार लोकसभेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना नेऊन द्यायचं काम सुद्धा प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांनी तेवढ्याच चोखपणे पार पाडलं. ती बी परिस्थिती कशी, सगळे आमदार खालच्या विरोधात. तुम्हाला माहिती आता लोकसभा निवडणुकीत कशी परिस्थिती असते, सगळे आमदार विरोधात. आमच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सहसा जमत नाही, पण घटस्फोटीच्या प्रकरणावर आलेला विवाह नवरा बायकोचं भांडण झालं ना, त्यात आता घटस्फोट घ्यायचं ठरवतील नवरा बायको दोघ जण. असं काँग्रेस राष्ट्रवादीचं आलतं की घटस्फोट घ्यायचा आहे, पण त्याच्यात कोणतरी एक जज माणूस येतो काउन्सिलिंग करतंय आणि परत त्यांचं लग्न जमत पुन्हा त्या हनीमूनला परत महाबळेश्वरला जातील अशा प्रकारचं जमायला लागलं. तर म्हणजे घटस्फोटाच्या वळणावर आलेला विवाह इतका जमावा आणि त्या पती पत्नीनं परत हनीमूनला महाबळेश्वरला जावं, इतकं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पटायला लागलं, इतकी ताकद एकत्र झाली. आमच्या तर बोंबलेलं सगळंच विरोधात, जी होतं आमचं खासदार ती बी बोंबलायला विरोधातच गेलं, ती बी जी एकमेव आमदार होतो ती बी विरोधात. इतकी कठीण परिस्थिती असताना, रोज नवीन आरोप होत असताना सुद्धा मोठ्या धैर्यानं ताकदीनं आमच्या ह्या कडवट शिवसैनिकाच्या जोरावरती जागा 1,28,000 मतानं निवडून आणायचं काम मला वाटतं आमच्या त्या शिवसैनिकाने आणि प्राध्यापक तानाजीराव सावंत सरांनी केलं. अडचण नाही, येईल तो वॉक प्रत्येकाला सिक्सर मारायची माझी सवय आहे आणि त्याच्यामुळं आबा आपल्या तालुक्यामध्ये जे काही आपण मांडलेलं आहे, जे मुद्दे तुम्ही दिलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची आता वाच्यता करायची काय गरज नाही, कारण तुम्ही ह्या करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही ज्या काही मागण्या दिलेल्या आहेत तुम्हालाही माहिती आहे माझी काम करण्याची पद्धत, आणि त्याच्यामुळं फारसे कोणाचे दरवाजे झिजवायची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आम्हाला विनंती करतो सगळ्यांच्या साक्षीनं, फार नेत्यांचे दरवाजे झिजू नका. आपण शिवसैनिक आहोत, शिवसैनिकाच्या चौकटीत राहून काम करा, इथं काही कमी पडणार नाही. अतिशय साधं गणित आहे, अतिशय साधं गणित आहे. आमच्या शिवसैनिकांनी सत्ता 1995 ते 2000 मध्येच बघितली आणि सत्ता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली आली, आल्यानंतर त्या सत्तेच्या अशा फटाकड्या वाजवण्यास 5 वर्ष
वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. तिकडे शिवसैनिक काय भवानी जय शिवाजी, नेते तिकडे माला माल, जनता तेथे धडीला, कळलंच नाही. आणि कुणाची सत्ता गेली तो पुन्हा दिवस उजळला 2014. आणि कशा पद्धतीने मिळाली, कशात 4.5 वर्ष गेले हे तुम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे. प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, महाराष्ट्र न्यूज, करमाळा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.